त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार उपस्थित आहेत. प्रफुल्ल पवारांची आजची सभा का महत्त्वाची आहे, काय नेमकं त्यामागचं कारण? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो मोदी सरकारमध्ये सहभागी होण्यात महत्त्वाची भूमिका जी आहे ती सुनील तटकरे यांनी बजावलीची चर्चा राजकीय वर्तुळात तेव्हापासूनच सुरू होती. त्यामुळे सुनेत्र पवार यांच्याबरोबरच सुनील तटकरे यांचा पराभव हे सुद्धा शरद पवारांचं लक्ष असणार आहे आणि त्यामुळे आजची सभा खूप महत्त्वाची आहे. आणि मोरब्यामध्ये विशेषतः दक्षिण रायगडमध्ये ही सभा घेण्यामागचं कारण असं आहे की अल्पसंख्याक समाज जो आहे तो सुनील तटकरे यांच्यावरती नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुनील तटकरे मोदी सरकारमध्ये भाजप बरोबर गेल्यामुळे इथला अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. अल्पसंख्याक समाज नाराज असल्याचं बोललं जात आहे आणि या अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्यासाठी हा प्रयत्न आजच्या सभेचा असणार आहे. कारण दक्षिण रायगडमध्ये हा समाज ही जी मतं आहेत अल्पसंख्याक समाजाची ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना कुठेतरी जवळ करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे नेते जे आमदार जयंत पाटील आहेत ते सुद्धा सुनील तटकरेंच्या विरोधात जोरदार त्यांनी आघाडी उघडलेली आहे. कारण मागच्या विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्यामुळेच आपल्या उमेदवारांचा पाडाव झाला अशी भावना शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्यामुळे शिवसेनेपेक्षा काकणभर सरस प्रचार जो आहे तो मवियाचा प्रचार जो आहे तो शेतकरी कामगार पक्षांकडून केला जातो आहे आणि जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे. त्यामुळे आजच्या सभेमध्ये आजच्या सभेला जो काही प्रतिसाद कसा मिळतोय यावर पुढची सगळी राजकीय गणितं अवलंबून राहणार. प्रफुल्ल धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.